मी काल त्यांचं भाषण ऐकलं, मला वाटलं आता ह्यांच्यात पण कालचं भाषण ऐकल्यानंतर इडीची भलती मोठी मेघ ठोकलेली दिसते. पुन्हा ईडीनी त्यांना आवळलेलं दिसतंय. शुभ हस्ते आज जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल या संस्थेचं उद्घाटन झालं. युगपुरुष जानते राजे छत्रपती शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे. त्या छत्रपतींना आणि त्या छत्रपतींच्या स्वराज्याला मानाचा मुजरा घालून आज या ठिकाणी मी आपल्या समोर बोलणार आहे. कार्यक्रम लाखेवाडीत आहे. या लाखाच्या वाडीत लाख मोलाचा ज्याच्या नावात श्रीमंती आहे अशा ढोलेंचा आज प्रवेश सोहळा या ठिकाणी होतोय. एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्यानं मी श्रीमंतराव ढोलेंचं आणि दीपकराव जाधवांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मनापासून एक सहकारी म्हणून त्यांचं स्वागत करतो. मला आठवतं नेमकी विधानसभेची निवडणूक लागली होती आणि हल्लाबोलची सभा आणि त्या सभेला दादा होते, ताई होत्या, जयंत पाटील साहेब पण होते. त्या सभेत मी बोलता बोलता मामा आमदार होते पण पुढच्या निवडणुकीच्या शुभेच्छा म्हणून मी भावी आमदार म्हणून मामांना बोललो नाही. दयांडी दिले अगोदर त्यावेळेस दादा मला म्हणले होते की इथले अंड पिल्लं कळायला धनंजयला आणखीन वेळ लागणार आहे. पण तिकीट मामालाच मिळालं. थोडं थोडं का होईना दादांच्या साहेबांच्या मनातलं ताईंच्या मनातलं मला थोडं थोडं कळायला लागलं याचा असा समज होतो. नियतीनं माझं आणि मामाचं काय नातं केलं मला माहित नाही. आदरणीय साहेबांनी ज्यावेळेस मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2013 घेतलं, माझ्या सरकार एका भटक्या समाजात जन्माला आलेल्या माणसाला विधान परिषदेचं सदस्य केलं. सदस्य झाल्यानंतर अष्टमी होती, साहेबांचे आभार मानायला बारामतीला गेलो. येता येता मामाच्या गावावरून दहीहंडीचा कार्यक्रम करून जायचं होतं. मामा त्यावेळेस जिल्हा परिषदेचे फक्त अध्यक्ष होते. स्टेजवर गेलो, माझ्या मुखात काय आलं माहित नाही, मामाला भावी आमदार म्हणलं. पण त्यावेळेस इथले जे विद्यमान आमदार होते त्यांनी सुद्धा मला मत दिलं होतं, कारण काँग्रेस आणि आघाडीचं एकत्र सरकार. त्यावेळेसचा राग त्यांनी आणखीन धरलाय, ते काही निघतच नाही. हे नियतीनं तयार केलेलं नातं आहे. आज आपण पाहतोय माझ्या सरकारला या गोष्टीचा अभिमान आहे की या देशामध्ये ज्या ज्या वेळेस जे कुठला प्रश्न शेतकऱ्याच्या समस्येचा किंवा कुठलाही प्रश्न निर्माण हो त्या प्रश्नाचं उत्तर जर कुठे
जर मिळत असेल तर ते माझ्या दैवताकडे जाणते राजे आदरणीय पवार साहेबांकडे मिळत ही संबंध देशाला ओळख करून दिली एवढीची ओळख नाही 2019 विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर एक आगळी वेगळी ओळख आदरणीय पवार साहेबांनी लोकशाहीची या देशाला करून दिली लोकशाही कशी असते 19 निकाल लागला भाजप शिवसेनेला स्पष्ट बहुमत होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 54 होता काँग्रेस 44 होता होत्याची नव्हतं नव्हत्याचं होतं ही जी म्हण आहे ही म्हण जर कुणी खरीदात करून दाखवली असेल या देशात तर ती सुद्धा आदरणीय साहेबांनी करून दाखवली 64 आमदाराचा मुख्यमंत्री 54 आमदाराचा उपमुख्यमंत्री 44 आमदाराचे मंत्री आणि 105 आमदाराचा विरोधी पक्ष नेता अशी लोकशाही तुम्ही ही खरी लोकशाही आहे का नाही उगाच गप्पा मारतोय मी म्हणित होतो माजी मुख्यमंत्र्याला हात जोडून तुम्ही ऐकलं असेल नको साहेबांचा नात करू फत्याचं नव्हतं होईल झालं अडीच वर्ष झालं आज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलंय आम्ही त्याच्यात मंत्री आहेत पण ह्या अडीच वर्षात केंद्रातल्या भाजपच्या सरकारला काय झालं माहित नाही उठलं की कुणाच्याही मागे ईडी आहे आता त्या ईडीची चव आमच्या ऊसतोड मजुराच्या खिशातल्या गणेश बिडी एवढी सुद्धा राहिली नाही चव घातली बघता बघता मला मागच्या लोकसभेची निवडणूक आठवली लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस एकत्र म्हणून भाजपच्या विरोधात लढत होती त्यावेळेस या महाराष्ट्रातला एक पक्ष त्याचे एक नेते जे आज स्वतःला राज समजतात त्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपवर एवढ्या सभा घेतल्या आणि विरोधात बोलले आणि बोलत बोलत म्हणायचे हे लावरे सिडी मी काल त्यांचं भाषण ऐकलं मला वाटलं आता ह्यांच्यात पण कालचं भाषण ऐकल्यानंतर ईडीची भलती मोठी मेघ ठोकलेली दिसते ज्या साहेबांवरती त्यांच्या स्तुतीसुमनांचे भाषण थांबता थांबत नव्हते आज तुम्ही काल आमच्या दैवतावरती टीका केली का पुन्हा ईडीनी त्यांना आवळलेलं दिसतंय म्हणून कालच्या सभेत बोलायचे राहून गेले लावरे ते सिडी आता ते म्हणतात कुठेही ती सिडी महाराष्ट्रात देशात काही झालं की आमच्या नेतृत्वावर टीका इथं उपस्थित आपण सर्वजण शेतकरी आहोत आपली जात शेतकऱ्याची आहे आणि हा शेतकरी जर जिवंत ठेवायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार साहेबांचा विचार येणाऱ्या पिढ्याना पिढ्या आपल्याला जिवंत ठेवावा लागेल
तरच शेतकऱ्याची जात जिवंत राहील, नाहीतर राहणार नाही। मामा तुमचं नशीब आहे, तुमचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला, इंदापूरला झाला। सरकार आल्यानंतर मामा बोलत बोलत बोलून गेले की बारामती, इंदापूर आणि नांदेड सोडता कोविडच्या काळातही विकास आमचा चालू होता। ही खरी गोष्ट आहे। पुन्हा बोलत बोलत म्हणले, बाहेर काय का असना, मला इंदापूरची काळजी आहे कारण वाडप्या इंदापूरचा आहे। पण ह्या वाडप्याकडे काय काय वाढायचंय माहितीये का मामा? तुम्हाला बी सात खाते माहित नसती। बांधकाम आहे, सामान्य प्रशासन आहे, मृद जलसंधारण आहे, दुग्ध विकास आहे, मत्स्य व्यवसाय। मामा आपण नशिबवान आहात। केवढा विश्वास आदरणीय साहेबांनी, दादांनी आणि ताईंनी तुमच्यावर टाकलाय। सात सात गोष्टी वाढायला एकदाच तुम्हाला मिळत आहेत। पण मी आपले आभार मानतो, कारण त्या सभेनंतर आजच मी या इंदापूरच्या मातीत आपल्या सगळ्यांचं दर्शन घ्यायला आलो आहे। तेही श्रीमंतराव ढोलेंच्या प्रवेशाच्या निमित्तानं मी आभार याच्यासाठी मानणार आहे की लोकसभेलाही आमच्या ताईला तुम्ही भरभरून 70,000 जास्त मताची लीड दिली आणि मामांना सुद्धा तुम्ही 30,000 मतानं निवडून आणलं। मी त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो। इथंच थांबतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।